येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी येथील वंचित बहुजन आघाडी शाखा यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ग्रामपंचायत भ्रष्टाचार संबंधी निवेदन देण्यात आले होते. 3 महिने उलटून गेले तरी याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कामे न करता निधी खर्ची केला आहे. यामध्ये पंचायत समितीचे अधिकारीसुद्धा सामील आहेत, त्यामुळे चौकशीसाठी विलंब करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अकोलेकाटीमधील विकास कामं थांबलेली आहेत. मोठ्या प्रमाणात गावचे नुकसान होत आहे. गावच्या प्रगतीमध्ये आडकाठी आणणाऱ्या लोकांवर लवकरात लवकर कारवाई करावी. मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. अनेक कामे नसताना निधी खर्च झालेला आहे, याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. आतापर्यंत झालेल्या कामाची चौकशी करण्याची समिती नेमण्यात यावी. तक्रार देऊन 3 महिने उलटून गेले तरी गटविकास अधिकारी उत्तर पंचायत समिती यांनी या प्रकरणी कोणतीही दखल घेतली नाही. अहवाल आला नाही, बांधकाम विभागाकडे अहवाल गेला आहे. एकमेकांवर ढकलण्याचे काम संबंधित अधिकारी करत आहेत. गेल्या वर्षभरात ग्रामपंचायतीची एकही मीटिंग झालेली नाही, तरी चौकशी होऊन सरपंच आणि नगरसेवक यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी वंचितचे आतिश गवळी यांनी केली आहे. अकोलेकाटी ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराविरोधात ऑक्टोबरमध्ये आम्ही निवेदन दिलं होतं. माननीय जिल्हा परिषदचे CEO त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि BDO यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत निवेदन दिलं होतं. तरीसुद्धा 4 महिने उलटून गेले तरी याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आणि यामध्ये ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारामध्ये पंचायत समितीचे अधिकारी, त्याचप्रमाणे ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्या संगनमताने ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आणि हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. तरी 4 महिने उलटून गेले तरी यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करायला अधिकारी तयार नाहीत. यामध्ये पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आणि लवकरात लवकर ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार ओपन करून भ्रष्टाचाराची समिती चौकशी नेमून ग्रामसेवक, त्याचप्रमाणे सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे.